बर्थडे तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. टिप क्रमांक 1, लाकडी फर्निचरवरील डाग पुसण्यासाठी पाण्यात थोडे ऑलिव्ह ऑइल टाकून याने फर्निचर पुसून घ्यावे. फर्निचरवर छान चमक येते. टिप क्रमांक 2, बऱ्याचदा सिंकमधून किंवा बेसिनमधून दुर्गंधी येत असते. ती दुर्गंधी कमी करण्यासाठी सिंकमध्ये बेकिंग सोडा आणि विनेगर टाकावे. यानंतर त्यावर कडक पाणी ओतावे. दुर्गंधी गायब होईल. टिप क्रमांक 3, एक टाइमटेबल बनवा आणि त्यानुसार साफसफाईच्या कामाची यादी बनवा. एकावेळी सर्व घर स्वच्छ करण्याऐवजी रोज घरातील एकच भाग स्वच्छ करणे अधिक सोपे आहे. तसेच एखादी गोष्ट वापरल्यानंतर लगेच ती तिच्या जागेवर ठेवून द्या. वस्तू जागच्या जागी ठेवल्याने घरात मुळीच पसारा होणार नाही. टिप क्रमांक 4, घरात माशांनी वीट आणला असेल तर व्हिनेगरमध्ये थोडे निलगिरीचे तेल टाका आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. जिथे माशा आहेत त्या ठिकाणी मारा. टिप क्रमांक 5, कापराच्या वासानेसुद्धा घरातील माशा पळून जातात. त्यासाठी 8-10 कापराच्या वड्या यांची पूड तयार करा. एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात ही पूड टाकून मिसळून घ्या. मग स्प्रे बॉटलमध्ये ओतून स्प्रे करा. टिप क्रमांक 6, किचनमधील किचन ट्रॉलीला असलेले स्टीलचे हँडल साफ करण्यासाठी तुम्ही टूथपेस्ट आणि मिठाचा वापर करावा. टिप क्रमांक 7, जिथे बोरवेलचे पाणी आहे तेथील नळांना पांढरे डाग पडतात. व्हिनेगर व बेकिंग सोडा वापरून हे डाग स्वच्छ करू शकतो. त्याचबरोबर नळावर पडलेले पाण्याचे डाग साफ करण्यासाठी तुम्ही न्यूजपेपरचाही वापर करू शकता. टिप क्रमांक 8, गरम पाण्यामध्ये कपडे धुण्याची पावडर टाकून तुम्ही फरशी एकदम चकाचक करू शकता. या पाण्याने फरशी पुसल्याने फरशी छान चमकेल. टिप क्रमांक 9, न्यूजपेपर, मासिके आणि रिकामी झालेले बॉक्सेस हे घरात ठेवू नका. या वस्तू फक्त जागा घेत नाहीत तर त्यामुळे घरात धूळ जमा होते व कीटक झुरळ यांना लपण्यासाठी हे उत्तम ठिकाण बनून जातात. अशा गोष्टी साठवून न ठेवता आधी घरातून बाहेर काढावेत. यामुळे घरातील पसारा कमी होऊन घर नीटनेटके दिसते. टिप क्रमांक 10, आरसे, खिडक्यांच्या काचा पुसण्यासाठी न्यूजपेपर आणि टूथपेस्टचा वापर करून बघा. टिप क्रमांक 11, घरामध्ये कडुलिंबाचा पाळा झाल्यास डास, मच्छर किंवा छोटे मोठे कीटाणू असतील तर ते दूर होतील. नारळाच्या सुक्या करवंटी, कडुलिंबाचा पाळा आणि कापूर एकत्र जाळून दूर करावा. याने हवेतील सर्व कीटाणू नष्ट होतील. टिप क्रमांक 12, फरशी पुसण्यासाठी पाण्यात आठवड्यातून एकदा बेकिंग सोडा टाका. याने फरशा स्वच्छ होतील व छान चमकतील. टिप क्रमांक 13, बाथरूममधील येणारा घाणेरडा वास घालवण्यासाठी लिंबाचा रस काढून बाथरूममध्ये टाकून अर्धा तास बाथरूम बंद करा आणि नंतर पाण्याने बाथरूम स्वच्छ धुवा. याने बाथरूमचा सर्व वास निघून जाऊन तुमचे बाथरूम छान चमकेल. टिप क्रमांक 14, बऱ्याच वेळा बेडशीट, सोफा कवर किंवा पडदे धुणे शक्य होत नाही. अशावेळी या वस्तूंवर काही थेंब निलगिरीचे तेल अवश्य लावा. याने घरातील जीवजंतू नष्ट होतील. टिप क्रमांक 15, बेडच्या व सोप्यावरील गाद्या उन्हात ठेवल्याने त्यातील आर्द्रता निघून जाते व त्यामुळे जंतूंच्या वाढीसाठी लागणारा पोषक वातावरण देखील कमी होते. तसेच गाद्यांची धूळसुद्धा कमी होते. महिना 2 महिन्यातून गाद्या उन्हात ठेवाव्यात. टिप क्रमांक 16, लाईटच्या स्विचबोर्डवर बऱ्याच प्रकारचे डाग लागलेले असतात. हे डाग घालवण्यासाठी व्हिनेगरचा वापर फार उत्तम ठरू शकतो. यासाठी कपभर पाण्यात 1 चमचा लिंबाचा रस व 2 चमचे व्हिनेगर घाला. तयार झालेल्या पाण्यात कापड भिजवून त्यांनी स्विचबोर्ड घासून स्वच्छ करा. टिप क्रमांक 17,
नियमितपणे आपल्या फ्रीजची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर 2-3 दिवसातून एकदा डस्टबिन चांगला धुवून उन्हात वाळवावा, नाहीतर ते बॅक्टेरियाचे घरसुद्धा बनू शकते. टिप क्रमांक 18, नेहमी किचनमध्ये जेवण शिजवताना अन्न झाकण ठेवूनच शिजवावे व स्वयंपाक झाल्यावर ही सर्व अन्न व्यवस्थित झाकून ठेवावे. भाज्या आणि फळे स्वच्छ धुवून त्याचा वापर करा. टिप क्रमांक 19, जेवण केल्यानंतर लगेचच सिंकमध्ये असणारी भांडी स्वच्छ करून घ्यावीत. बरेच लोक कंटाळा करून ही भांडी अशीच गोळा करून ठेवतात आणि भांड्यांचा ढीग लावून नंतर जास्त लोड येतो. टिप क्रमांक 20, बाथरूम किंवा टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी आपण नेहमी एखादे लिक्विड अथवा फिनाईलचा वापर करतो, पण कधीतरी कपड्यांच्या किंवा भांडी घासायच्या पावडरने टॉयलेट बाथरूमची फरशी साफ करा, याने फरशी आणखीनच साफ होण्यास मदत होईल. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.